ज्येष्ठ इतिहास संशोधक महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे, या भेटीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो असे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांशी वैयक्तिक परिचय असणे हा आपल्यासाठी बहुमान आहे, अशा भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या कामातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुणांपर्यंत पोहोचवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 महाराष्ट्र भूषण हा बहुमान राज्य सरकारतर्फे प्रदान करण्यात आला होता, मात्र तो देण्यावरून बराच राजकीय गदारोळ झाला होता. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षानेही तो देण्यास विरोध केला होता, मात्र हा विरोध डावलून राज्य सरकारने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. बाबासाहेब पुरंदरे हे सध्या 95 वर्षाचे असून शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयीचा त्यांचा अभ्यास व संशोधन अद्यापही सुरू आहे. सुख आणि सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती, विश्वासाची नांदी, सबतो थे आम्ही. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याजदर आणि सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा. धन्यवाद.